चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा, मेळाव्यात मोठ्या संख्येनं पदाधिकाऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. विधानसभेत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा मेळाव्यातून पदाधिकाऱ्यांनी आता निर्धार देखील केलेला आहे. तर पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला मोठ्या संख्येनं पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान काँग्रेसच्या मेळाव्यात काँग्रेस नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय तेही आपण पाहूया. अब राहुल गांधी ये चाहते हैं, सारे नेता कार्यकर्ता एक होके इस चुनाव के मैदान में उतरना चाहिए. और हमारे जो भी प्रत्याशी हैं, उसको विजय बनाने के लिए हमको काम करना है. तुम्हारा आता पासून सांगतो की जेवढ्या नरेंद्र मोदीच्या आणि अमित शहाच्या सभा विधानसभेच्या वेळेस झाल्या तेवढा जास्त फायदा आपल्याला महाविकास आघाडीला महाराष्ट्रात होईल. मी तुम्हाला आतापासून महाराष्ट्राच्या जनतेमध्ये भयानक राग भाजप आणि नरेंद्र मोदीच्या विरोधात जे काही सर्वे आपल्याला येतात आहे त्या सर्वेमध्ये सुद्धा ते चित्र आपण पाहतो. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी जिथे जिथे गेले तिथं तिथं सुपडा सा म्हणजे महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं नरेंद्र मोदी जातील त्यांनी घ्यावं सभा. आपल्याला काही अडचण नाही. तुम्हाला सांगतो की ही जी काही चाललेली होती हवा ती हवा संपली. आता म्हणलं ना भाजप आले 400 के पार ले 400 के पार आ गया. अवत अब की बार 400 के पार आर साहब राहुल गांधी ने 56 इंचची छाती 32 और आणली मोदीजी. ओ काय करत आहे पाहिलं सगळ्यांनी सभागृहामध्ये सामना करू शकत नाही. लोकसभेमध्ये राहुलजी उठायला लागले सिट्टी पिट्टी वाजायला लागली सिट्टी हे राम पाहिलंय. आणि ते जर आपल्याला सत्तेमध्ये आणण्यासाठी महाराष्ट्रामध्ये पारची भाषा नाही तर महायुतीच्या पारची भाषा आपण करू. यांना सत्तेतून घालवण्याची भाषा आपण करू. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.